नमस्कार, मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर उन्हाळा स्पेशल, आता कैरीचा सीझन चालू आहे आणि आता आज आपण पाहणार आहोत कैरीचा साखरांबा कसा बनवायचा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी गुळांबासुद्धा दाखवलेला होता, पण आता खूप दिवस झालं ते तुम्ही पाहिलेला नसेल तर जाऊन पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं गुळांबासुद्धा मी दाखवलेला होता आणि आता साखरांबासुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर हा जो साखरांबा आहे हे मी आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी कैरीची साल काढून त्याला अशा पद्धतीनं खिसून घेतलेलं होतं आणि यामध्ये साखर घातलेली. साखर व्यवस्थित मिक्स करून हे रात्रभर मी असंच ठेवून दिलेलं होतं. म्हणजे हे साखर जे आहे हे पूर्ण त्या खिस जो आहे कैरीचा त्यामध्ये उतरते आणि आपल्याला नंतर साखरांबा बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर खिसून त्यामध्ये साखर घालायची आणि रात्रभर असं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण हा साखरांबा शिजवायला घ्यायचा. अतिशय चविष्ट असा हे साखरांबा लागतो. आता उन्हाळा चालू आहे आणि गरम पण खूप होत आहे. आमचं आता स्वयंपाकघर एकदम छोटंसं आहे, खिडकी आहे, तरी पण आता उन्हाळा असल्यामुळं खूप गरम होत आहे आणि दुपारच्या वेळेला थोडंसं कामही नसतं आणि सर्व शांतता असते, त्यामुळं दुपारीच मला व्हिडिओ बनवावा लागतो. कारण आमचं घर अशा ठिकाणी आहे की दोन्ही बाजूने रोड आहे, त्या वाहनांचा आवाज येतो, पक्ष्यांचा खिलबिलाट येतो, त्यासाठी शांतता दुपारीच असते. मी दुपारच्या वेळेला व्हिडिओ बनवायचं म्हणलं खूप गरम होतं आणि अशा वेळेस मग आता पटकन आपल्याला साखरांबा बनवायचा आहे. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये अप्रतिम असा चवीचा साखरांबा आज आपण बनवणार आहोत. नक्की तुम्ही एकदा करून पहा. मी या पद्धतीनं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून पहा. आता साखरांबा गुळांबा बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, पण ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं मी सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे. तुम्ही भरपूर असं साखरांबा बनवून ठेवू शकता. आता इथं मी चार आंब्याचाच केलेला आहे, कारण या अगोदरसुद्धा मी साखरांबा करून ठेवलेला आहे. तर तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणारच आहे, कारण आता हे साखरांबा बनवल्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवस हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे, त्याला अजिबात उघडायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला खायला घ्यायचं आहे. अतिशय छान लागतो आणि छान मुरला जातो. तर या अगोदरसुद्धा मी साखरांबा बनवून ठेवलेला आहे पॅक डब्यामध्ये आणि तोसुद्धा अप्रतिम झालेला आहे. आणि आता त्यानंतर हा साखरांबा मी आता इथं करायला घेतलेला आहे. आता ह्या केशरच्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत, कारण केशरचा आंबा जो असतो जास्त आंबट नसतो. त्यासाठी मी इथं केशरचं, आता घरचेच झाड आहेत केशरचे, त्यामुळं मी बाहेरून किंवा बाजारातून मार्केटमधून कैऱ्या आणत नाही. तर केशरच्याच आंब्याचा मी गुळांबा साखरांबा बनवते. तर इथं चारही कैऱ्या मी खिसून घेतलेली आहेत. आता यानंतर कोणत्याही भांड्याने आपल्याला हा खिस मोजून घ्यायचा आहे किंवा मग एखाद्या वाटीच्या सहाय्यानंसुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. अशा पद्धतीनं दाबून दाबून आपल्याला हा खिस मोजून घ्यायचा आहे. कैरी जर आंबट असेल तर तुम्ही यामधला रस जो आहे तो पिळून काढायचा आहे आणि त्यानंतर हे कैरी आपल्याला खिसलेली घ्यायची आहे. आता हे खिसलेली कैरी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि जेवढा खिस झालेला आहे तेवढीच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं साखर तुम्ही जे इथं मी प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्हीसुद्धा साखरांबा बनवून पहा. अतिशय चविष्ट असा. लहान मुलं तर इतकं आवडीनं खातात की ते ब्रेडबरोबर किंवा चपातीबरोबर तर खातातच, त्याशिवाय नुसतंसुद्धा ते असंच खातात चमच्याने. इतकं छान असं हे साखरांबा तयार होतो. तर अशा पद्धतीनं सर्व हे साखर आपण मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. आणि रात्रभर असंच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला साखरांबा करायला घ्यायचा आहे. तर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे जे आपण साखर यामध्ये घातलेली होती ती साखर पूर्ण या कैरीचा जो किस आहे यामध्ये व्यवस्थित उतरलेली आहे. आणि आता आपल्याला हे साखरांबा बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये साखरांबा तयार होतो. आता तुम्ही खिसल्यानंतर लगेच यामध्ये साखर घालूनसुद्धा बनवू शकता, पण याची जी टेस्ट आहे हे अतिशय छान लागते, त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून पहा. आता इथं कढई आपली छान गरम झालेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा साखरांबा घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थित याला मिक्स करायचं, सतत असं ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हे असं ढवळत राहायचं. अगदी 5 मिनिटांमध्ये आपला साखरांबा तयार होतो. आता यामध्ये काही जण दालचिनी टाकतात किंवा मग वेलची टाकतात किंवा
लवंग मिरे असं काही काही मसाल्याचे मसाले टाकतात, पण आपल्याला इथं फक्त मी वेलची घालणार आहे कारण साखर आंब्यामध्ये फक्त वेलचीचाच फ्लेवर छान लागतो. आता या अगोदर मी गुळ आंबासुद्धा टाकलेला आहे पण खूप दिवस झालं तो टाकून. तर त्यामध्ये मी दालचिनी वगैरे टाकलेली होती, तूप टाकलेलं होतं, पण यामध्ये फक्त आपल्याला वेलची टाकायची आहे. इथं मी दोन वेलची अशी कुटून घेतलेली आहे बारीक. आता यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. हा जो साखर आंबा आहे याला शिजायला वेळ लागत नाही. आता खिसलेला असल्यामुळे तर जास्त वेळ लागतच नाही, कारण आपण जर फोडी केलेली असत्या तर मग थोडासा वेळ लागला असता, पण खिसलेला असल्यामुळं अगदी पटकन हा शिजला जातो. तर तुम्ही पाहू शकता हा जो साखर आंबा आहे हा आपला तयार होत आलेला आहे, कारण थोडासा घट्टसर झालेला आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीनं वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. आता काही जण म्हणतात की याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वर्षभर टिकतो, पण तसं नाही. फ्रीजमध्ये सुद्धा न ठेवता तुम्ही हवा बंद डब्यामध्ये बाहेर जरी वर्षभर हा गुळा साखर आंबा टिकतो. तर मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय चविष्ट असा हा साखर आंबा तयार होतो. तर इथं तुम्ही पाहू शकता आपले 5 मिनिट झालेली आहेत आणि हा साखर आंबा तयार झालेला आहे. ज्यावेळेस हे कढई सोडायला सुरुवात करेल किंवा भांडं सोडायला सुरुवात करेल तर त्यावेळेस आपण समजायचं की आपला साखर आंबा तयार झालेला आहे आणि थोडासा घट्टसर होतो, त्यामुळं आपल्याला समजतं की आता हा साखर आंबा तयार झालेला आहे. तर यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळ असंच आपल्याला परतत राहायचं आहे, कारण कढई जी असते हे थोडीशी आणखीन गरमच असते, त्यामुळं गरम कढईमध्ये असंच सोडून द्यायचं नाही, थोडा वेळ आणखीन परतायचं म्हणजे खाली तो चिटकत नाही. आता इथं तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. 5 ते 7 तास आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे डब्यामध्ये भरायचं आहे. गरम गरम हवा बंद डब्यामध्ये आपल्याला हे भरायचं नाही. तुम्ही काचेची भरणी असेल तर काचेच्या भरणीमध्ये ठेवू शकता किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. तर अगदी घट्टसर असा हा साखर आंबा आपला तयार झालेला आहे. आता इथं मी थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. मी या अगोदर जो साखर आंबा बनवलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तो सुद्धा अप्रतिम झालेला आहे, दिसायलाही अतिशय सुंदर झालेला आहे आणि खायला तर तितकाच टेस्टी असा झालेला. मुलं तर आवडीने खातातच, त्याचबरोबर मोठेसुद्धा आवडीने खातात. इतका चविष्ट असा साखर आंबा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अशा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेला होता आणि 8 ते 10 दिवस झाले असतील मी हा कैरीचा साखर आंबा बनवलेला आहे. याला कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे आणि खायलासुद्धा तितकंच टेस्टी झालेला आहे, कारण यामध्ये सुद्धा मी फक्त वेलची टाकलेली आहे, अजिबात दुसरं काही साहित्य टाकलेलं नाही. तर थोडासा घट्टसर झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा हा साखर आंबा तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तर उन्हाळ्यामध्ये आता कैरीचा सीझन चालू झालेला आहे, या सीझनमध्येच आपण वर्षभरासाठी गुळ आंबा साखर आंबा बनवून ठेवू शकतो. आता हा जो साखर आंबा आहे हा सुद्धा आणि आत्ता आपण जे बनवलेला आहे तो सुद्धा दोन्हीही साखर आंबा मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवणार आहे आणि टेस्टही करून दाखवणार आहे. दोन्हीही साखर आंब्याची जी टेस्ट आहे एकसारखीच टेस्ट लागणार आहे आणि दिसायलाही आज आपण जो कैरीचा साखर आंबा बनवलेला आहे हा सुद्धा 8 दिवसानंतर आपण अगोदर जे केलेला साखर आंबा आहे त्यासारखाच दिसणार सुद्धा आहे आणि चवीला सुद्धा अगदी तसाच लागणार आहे. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या देशातून किंवा कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून वॉच करतायत. तर आता हा साखर आंबा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे, कारण हा साखर आंबा जो आहे हा नुसतासुद्धा खाण्यासाठी अतिशय छान लागतो आणि दिसायलाही एकदम सुरेख दिसतो. हा तुम्ही लहान मुलांना ब्रेडबरोबर जॅमसारखं तुम्ही लावून देऊ शकता किंवा मग चपातीबरोबरसुद्धा, ज्यावेळेस आपल्याला भाजीला काही नसेल तर त्यावेळेस तुम्ही चपातीबरोबरसुद्धा हा साखर आंबा खाऊ शकतो. इतकाच चवीला छान लागतो आणि ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल किंवा मग भाजीला घरात काही नसेल तर त्यावेळेसुद्धा आपण चपातीबरोबर भाताबरोबर असा हा साखर आंबा खाऊ शकतो आणि हा नुसतासुद्धा खायला
अतिशय चविष्ट लागतं आणि आता टेस्ट केलेली आहे तर अप्रतिम अशी चव झालेली होती. तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की एकदा करून पहा. आता गुळांबा असो किंवा साखरांबा असो याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण अगदी साधं सिंपल पद्धतीनं जर आपण बनवलं तर त्याची टेस्ट आणखीनच छान वाढते. आता गावाकडच्या पद्धतीनं म्हणाल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी बनवली जाते आणि त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की या पद्धतीनं एकदा बनवून पहा. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. तर अतिशय चवीचा असा साखरांबा तयार झालेला आहे आणि दोन्हीही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.